ठिकाणी ओढून आणलेला. फक्त काय करा, आपल्या माता बहिणीला कार्यक्रम बघू द्या. तुम्हाला धिंगाणा करण्यासाठी नाचण्यासाठी अनेक कार्यक्रम आहे, लावणी शो आहे, डीजे शो आहे, तरी सुद्धा कलावंताची कला बघत जावा आणि तुमचं भांडण दुसऱ्या दिवशी करत जावा, असं करत जावा. पंच कमिटीला विनंती आहे, सर्व माणसं एकाची ह्या साईडच्या बाजूला घ्यायचे. ढोलकी वाजली की ती अलीकडे येणार, परत दांगडू होणार ती नको आहे, आधीच बाजूला घ्या म्हणजे कार्यक्रम चालू करता येईल. आणि माझ्या तरुण बांधवांना विनंती आहे, ज्याचं भी प्रेम आपल्या आईवर आहे, ज्याचं भी प्रेम आपल्या बहिणीवर आहे, तो या कार्यक्रमात धिंगाणा करणार नाही, एवढी मला गॅरंटी आहे. आईवर प्रेम कोणाकोणाचं आहे? रसिक बांधव हात वर करा बरं. आईवर प्रेम कोणाकोणाचं आहे? बघा मायला म्हणलं, बघा किती प्रेम आहे आईवर. बघा बहिणीवर कोणाकोणाचं प्रेम आहे? बहिणीवरती. बघा बघा महिला मंडळ, टाळ्या वाजवा, ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आता बायकोवर म्हणले असते पण सगळी चिल्लर पार्टीच बसली पुढं का आहे, आणि तीच हात वर करते, त्यांचं खरंच आहे ना, त्यांचं आता हे वयच आहे आईवर बहिणीवर प्रेम करण्याचं. 18, 19, 22 घरात गेला, आई कुणाची, बहीण कुणाची, म्हणून मग येईना मला कुणाच ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. कवा? 24 घरात गेल्या. माझ्या माता बहिणीला विनंती आहे, तुम्हाला जर जागा मिळत नसेल, तुमचीच या ठिकाणी मुलं आहेत, तुमचेच मिस्टर आहेत, तुमचेच बंधू आहेत, त्यांना तुम्ही बाजूला सारून कार्यक्रम बघू शकता. लाजायचं नाही, भ्यायचं नाही, काय नाही, कारण पंच कमिटी मेंढापूर मध्ये येऊन फक्त तुमच्यासाठी कार्यक्रम घेतलेला आहे गावामध्ये. परत एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत झालं पाहिजे पंच कमिटीचं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हिरज गावाने पंचकुर्शीतील जमलेल्या तमाम माझ्या माता बहिणींचं, रसिक बांधवांचं पार्टीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. ज्यांनी मला कार्यक्रमासाठी महिला मंडळ ज्यांनी बोलवलंय, त्यांचं नाव आहे बद्रीनाथ मोहन नागटिळक, सरपंच गणपत सोमनाथजी कांबळे साहेब, सदस्य मजी तुम्ही सगळे गावकरी मिळून त्यांच्या पाठीशी आहात, पण घरी येऊन त्यांनी सुपारी दिली, पण ते दोघ आहेत काय ते कुठे आहे ना? तुम्ही दोघ मात्र इथून हलू नका. हिरज गावाचं लय भ्याव वाटते. महिला म्हणत तुम्ही अलीकडे या. हा, माझी कमजोरी म्हणजे हे तुम्ही नाही, तुमच्यासाठी तर मी रक्त सांडू पर्यंत कार्यक्रम करू शकते. आणि सूचना, हिंदी मराठी चित्रपटाची गाणी सांगायची नाही, माफ करा. कार्यक्रम जागरण गोंधळाचा आहे, कार्यक्रम आपल्या माता बहिणीसाठी आहे, कार्यक्रम आंबाबाईचा आहे. कार्यक्रम जागरण गोंधळ म्हणजे देवाचे गाणे, खंडोबाचे गाणे, देवीचे गाणे, अभंग गवळण भक्तिगीत असा कार्यक्रम होणार आहे. हिंदी मराठी चित्रपटाचे गाणे सांगायचे नाही. ज्यांना कुणाला बक्षीस द्यायचं आहे त्यांनी या साईटला फक्त चिठ्ठीवरती नाव लिहायचं, द्यायचं आणि जायचं. फरमाई जरी करायची असेल तर देवाच्या गाण्याचीच करायची. पाहुणा जेवला का सुद्धा म्हणायचं नाही. कार्यक्रमाला सुरुवात. ग्रामपंचायत हिरज तम शेट्टी, लईच प्रेम आहे का तम शेट्टीवर? सरपंच उपसरपंच सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, धन्यवाद. पण कार्यक्रम करावा तर फक्त हिरजकरांनीच करावा, खूप मोठा शो असतो तुमच्या गावात. तुमच्या तुमच्या काही कावांना, पण आम्हाला म्हटलं तुम्ही जपत बस. वाघोबा सुंदर असा गण झाला, झाला म्हणलं हे का नाही? कुठला गण गायला तुम्हाला माहित नाही? मी ऐकलंच नाही. हो असा आहे का? मालकानीच गायला आमच्या घरी. गणराया गुण गाया मती द्यावी मला,
सर्वाधी अंबाबाई वंदन हे तुला मस्त असा गण गायलेला आहे. खरं वार आले आताच अजून ढोलकी वाजायची. हा वाघोबा गणा पाठोपाठ काय असते ती धावपळ असते म्हणलं. धावपळ पंच कमिटीची सरपंच साहेबांची त्यांची झाली ती काय कमी आहे का. मग काय असते धावपळ नाही बाबा ती गवळण आहे. हा हा गवळण असते तिची तर वाट बघत बसते ती सगळी असं आहे काय. मग गवळण होऊ द्या आमच्या माता बहिणीसाठी तरुण बांधवासाठी त्यांच्या भेटीला. बर राधा गवळण कशी आली पाहिजे धावत पडतच आली पाहिजे हसा खेळा परंतु शिस्त पाळा उठून कुणी नाचायचं नाही जागेवर नाचायचं कमर पासून खाली बसून उठायचं नाही. वडा ढोलकी वाले दमले बाई करू नये काय ह्याच्या वाईट खोडीला पण यावर्षी गवळण आहे तुमच्या आवडीची आणि आमच्या माता बहिणीच्या आवडीची. महिला म्हणला राधा गवळण म्हणते मुळीच नव्हतं रे कान्हा 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 हेच कस काय करताय बरं बरोबर ह्या शब्दावर वरडलं पाहिजे आणि ज्यांनी वरडलं पाहिजे ती शांत येत मुळीच नव्हतरी कृष्णा माझ्या मना पण काय सांगू बाळा तुझ्यासाठी 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 आले मला तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले मला काना रे तुझ्यासाठी आले मला करत काना रे तुझ्यासाठी आले मला काना रे तुझ्यासाठी आले मला तुझ्यासाठी
तुझ्यासाठी आले वना काना रे, तुझ्यासाठी आले वना करत काना रे, तुझ्यासाठी आले वना काना रे, तुझ्यासाठी आले वना देवा रे, तुझ्यासाठी आले वना करत काना रे, तुझ्यासाठी आले वना पण मी तुझ्यासाठी काय केले माहित आहे महिला मंडळ ऐकायला येते का ऐकायला येते का तुझ्यासाठी करीन एकादशी तुझ्यासाठी राहील उपवाशी तुझ्यासाठी राहील उपवाशी तुझ्यासाठी राहील उपवाशी तुझ्यासाठी करीन एकादशी तुझ्यासाठी राहील उपवाशी मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो गा कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना करत काना रे तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना देवा रे तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी कुणासाठी कृष्णासाठी तुझ्यासाठी नाही तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले करज काना तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना करत काना रे तुझ्यासाठी आले वना काना रे तुझ्यासाठी तुझ्यासाठी
तुझ्यासाठी आले मळ्यात